विद्यार्थी मित्रांनो अस्सलामु अलैकुम। विद्यार्थी मित्रांनो अल्लाहने या सृष्टीवर अनेक जाती प्रजातीचे लहान मोठे जलचर नभचर थलचर प्राणी निर्माण केले आहेत आणि या प्राण्यांना वेगवेगळी शक्ती दिली आहे। जसे कोणी पाण्यात पोहण्यात तरबेज आहे, तर कोणी हवेत झेप घेण्यात तरबेज आहे, तर कोणी शारीरिक शक्ती तरबेज आहे, तर कोणी तेज गतीने धावण्यात तरबेज आहे। मात्र मानव इतर प्राण्यांच्या तुलनेत खूपच कमकुवत आहे। मात्र तरी अल्लाहने इतर सर्व प्राण्यांना सोडून आम्हाला सर्वश्रेष्ठ प्राण्याचा दर्जा दिला आहे। मला कोणी सांगेल का या हजारो प्राण्यांच्या जाती प्रजाती आम्हाला सर्वश्रेष्ठ प्राण्याचा दर्जा का मिळाला आहे? हो अगदी बरोबर, कारण आम्हा मानवामध्ये भाव भावना आहे, संवेदना आहे, विचार विनिमय करण्याची शक्ती आहे। विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त मानवामध्ये आणखी कोणकोणते गुण असतात? हो अगदी बरोबर, उत्साहीपण, विश्वसनीयता, प्रेमळपणा, निष्ठा, सुशीलता, सभ्यता, मेहनतीपण वगैरे गुण असतात। विद्यार्थी मित्रांनो मानव हा लहान असो वा मोठा, श्रीमंत असो वा गरीब, मालक असो वा नौकर, हे गुण मानवाला मानवतेच्या मोठ्या दर्जावर नेऊन ठेवतात व त्याला सर्वश्रेष्ठ ठरवतात। चला तर आज आपण हे गुण मानवाला मानवतेच्या मोठ्या दर्जावर कसे नेऊन ठेवतात ते आपण आपल्या संयुक्त मराठी विषयातील पृष्ठ क्रमांक 10 वर दिलेल्या दादू या पाठात अभ्यासू।